श्री स्वामी समर्थ, पाऊस खूपच पडत आहे आणि त्यातल्या त्यात मुलं सारखंच बाहेरचं खातात, तरी ते मुलगी 2 ते 3 दिवसासाठी बाहेर चाललेली आहे. म्हटलं बाहेरचं काही घेऊन खाण्यापेक्षा चला आईला आता घरूनच लाडू बनवून देऊयात. आणि पावसामुळे वातावरण खूप खराब झालेलं आहे, बऱ्याच मुलांना सर्दी खोकला झालेला आहे. आणि शिवाय अशा वातावरणामध्ये जरा हेल्दीच खाण्यासाठी काहीतरी हवं म्हणून आता म्हटलं चला तीळ आणि शेंगदाण्याचे लाडू करूयात. तरी ते मी 2 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्यांना स्लो फ्लेमवरती चांगलं भाजून घेतलेलं आहे. चांगलं खरपूस असे शेंगदाणे भाजून घेतले आणि एका ताटामध्ये आता शेंगदाण्यांना थंड होण्यासाठी काढून घेणार आहे. तर मी जेवढे शेंगदाणे घेतले तेवढे तीळ घेतलेले आहेत. तीळ, शेंगदाणे, गूळ हे एकदम कॅल्शियमयुक्त आहे. माझी मुलगी तशीही खूप वीक आहे आणि तिला देखील बाहेरचं खायला खूप आवडतं, त्याच्यामुळे मी तिला जेवढं शक्य होईल तेवढं घरामधीलच काहीतरी खायला करून देत असते. तर 2 वाटी तीळ देखील मी इथे भाजून घेतलेले आहेत आणि शेंगदाण्यांमध्येच हे तीळ टाकणार आहे. आता तीळ आणि शेंगदाणे थंड करून घेऊयात. तर मी ते शेंगदाण्यांचे सालं काढणार नाही कारण त्याच्यामध्येच प्रोटीन आणि फायबर असतं. शेंगदाणे तीळ थंड होते तोपर्यंत गूळ कापून घेतला. आता 4 वाटी आपले इथे सामान झालेलं आहे, म्हणजे 2 वाटी तीळ, 2 वाटी शेंगदाणे. तर त्याच्यासाठी मी फक्त आता 2 वाटी गूळ घेतलेलं आहे. आता तीळ आणि शेंगदाणे यांना सुरुवातीला बारीक करून घेतलं आणि त्याच्यामध्ये आता 2 वाटी कापलेला गूळ मिक्स करणार आहे. गुळाचे खूप मोठे मोठे खडे ठेवायचे नाही, तर मी ते तूप वगैरे घालणार नाही कारण तूप वगैरे टाकलं तर मुलांना आवडत नाही, त्याचा वास वगैरे येतो. आणि मुलीला माझ्या गावठी तूप आवडत नाही त्याच्यामुळे मी टाकलं नाही. तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप घातलं तरी चालेल. आता शेंगदाणे आणि तीळ जे दळून घेतलं होतं त्याच्यात गूळ मिक्स केला आणि ते देखील आता मिक्सरला थोडं थोडं फिरवून घ्यायचं, म्हणजे सगळं सामान एकजीव होईल आणि लाडू बांधायला आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. आता तीळ, शेंगदाणे, गूळ मिक्सरला फिरवून एका मोठ्या बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये काही टाकण्याची गरज नाही कारण की तीळ, शेंगदाणे यांना तेल सुटत असतं कारण आपण त्यांना भरपूर मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे त्यांना तेल सुटतं आणि एकदम ऑइली असं इथे आपलं हे मिश्रण तयार होतं. मी थोडेसे तीळ साईडला काढून ठेवले होते ते घालून घेते. फक्त लाडूंना लूक येण्यासाठी भाजलेले 2 ते 3 चमचे तीळ याच्यामध्ये वरतून घातलेले आहेत. आता व्यवस्थित मिक्स करायचं आणि ते बांधायचे आहेत लाडू. तर लाडू बांधायला काही वेळ लागत नाही, म्हणजे टोटल हे लाडू करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि शिवाय हेल्दी आहेत. असं काही करून ठेवलं की पावसाळ्यामध्ये मुलं खात असतात त्याच्यामुळे करून ठेवायचं. आणि मी असे लाडू मुलांना डब्याला देखील एक देत असते कारण जेवण झाल्यानंतर मुलांना काहीतरी गोड खावं असं वाटतं, मग चॉकलेटपेक्षा असं काहीतरी हेल्दी व्हर्जन दिलेलं कधीही चांगलं. आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये खरंच याची खूप गरज असते कारण मुलांना कुठे नाही तर स्कूलमध्ये खरंच सर्दी खोकल्याचं इन्फेक्शन होतच असतं, त्याच्यामुळे काहीतरी हेल्दी व्हर्जन मुलांना हवंच असतं. तर इथे एकदम झटपट होणारे लाडू आहेत, त्यांना वेळ देखील लागत नाही, त्याच्यामुळे घरामध्ये करून ठेवले तर कधीही चांगलं असतं. आणि त्यातल्या त्यात पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर नक्कीच असे लाडू करून ठेवा. तर मला हे लाडू मुलीला 2 दिवस ती बाहेर जाणार आहे तिकडे द्यायचे आहेत. बघा एकदम सॉफ्ट लाडू तयार झालेले आहेत, एवढे छान लाडू तयार झालेले आहेत. मी देखील खाऊन बघते. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.